हॅलो फ्रेंड्स एज्युके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये वी आपण भारतीय राज्य व्यवस्थेतील महत्त्वाचा टॉपिक फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत कर्तव्य याविषयी डिस्कस करणार आहोत तर हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा कृषी सेवा वनसेवा अभियांत्रिकी या एक्झामसाठी हेल्पफुल ठरणार आहेत तर सर्वात अगोदर आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय हे डिस्कस करणार आहोत सो देशाचा नागरिक या नात्याने आपल्या देशाप्रती आपल्याला काही कर्तव्य म्हणजेच ड्युटीज पार पाडाव्या लागतात आणि या कर्तव्यांनाच म्हटलं जातं मूलभूत कर्तव्य तर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो की भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या आर्टिकलमध्ये किंवा कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे किंवा फंडामेंटल ड्युटीज भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे सो या ठिकाणी फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य हे भारतीय घटनेच्या भाग चार एमध्ये म्हणजे पार्ट फोर ए मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि फंडामेंटल ड्युटीची जी तरतूद आहे ती भारतीय घटनेतील आर्टिकल फिफ्टी वन एमध्ये करण्यात आलेली आहे सो हे दोन महत्वाचे पॉइंट्स आहेत हे आपल्याला लक्षातच ठेवायचे आहेत तर या ठिकाणी भारतीय घटनेतील भाग चार एमधील जे काही कर्तव्य आहेत या कर्तव्यांना म्हटलं जातं मूलभूत कर्तव्य दिस वन इज इम्पॉर्टंट स्टेटमेंट तर ही जी काही मूलभूत कर्तव्य आहेत या मूलभूत कर्तव्यांची तरतूद मूळ घटनेमध्ये नव्हती तर या ठिकाणी एकोणीसशे शहात्तरला बेचाळीसावी दुरुस्ती झाली या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्यांचा समावेश समावेश आपल्या भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे आणि या फंडामेंटल ड्युटीजचा जो सोर्स आहे तो कोणता आहे तर रशिया या देशाकडून फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्याची तरतूद आपल्या भारतीय घटनेमध्ये घेण्यात आलेली आहे तर या ठिकाणी फंडामेंटल ड्युटीजचा सोर्स काय आहे रशिया आहे यू एस एस आर तर या ठिकाणी मूळ घटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज देण्यात आलेल्या नव्हत्या तर या ठिकाणी एकोणीसशे शहात्तरला जी बेचाळीसावी घटनादुरुस्ती झाली या घटनादुरुस्तीने सर्वात अगोदर दहा मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर घटना घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि या शहाऐंशिवाय घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेमध्ये या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहे, आहे। त्यामुळे जर आता आपण सध्याचा विचार केला तर सध्या आपल्या घटनेमध्ये एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत तर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की आपल्या घटनेमध्ये सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत तर सध्या अकरा मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी शॉर्टली आपण बघूया की कोणती कोणती मूलभूत कर्तव्य आहे सो सर्वात अगोदर रिस्पेक्ट आयडियाज सोवेरियन इंटेग्रिटी अँड युनिटी हे झालं थर्ड वन चौथं जे आहे कर्तव्य मूलभूत कर्तव्य आहे ते आहे डिफेन्स पाचवा आहे हा हॉर्मोनी सहावा आहे हेरिटेज सातवा आहे एनव्हामेंट सा आठवा आहे सायंटिफिक टेम्पर नववा आहे पब्लिक प्रॉपर्टी दहावा आहे एक्सलन्स आणि अकरावा आहे एज्युकेशन तर हे जे काही अकरा मूलभूत कर्तव्य आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सो या ठिकाणी हे जे काही मेन वर्ड्स आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि ते आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत आर आय एस डी एच टू ई एस पी ई टू तर या ठिकाणी हे यांचे जे काही इनिशियल लेटर आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे सो आर फॉर रिस्पेक्ट आय फॉर आयडियाज एस फॉर सोवेरियन इंटेग्रिटी अँड युनिटी हे तीन वर्ड आपल्याला एकत्र लक्षात ठेवायचे आहेत देन डी फॉर डिफेन्स एच फॉर हार्मोनी एच फॉर हेरिटेज ई फॉर एनवायरमेंट एस फॉर सायंटिफिक टेम्पर पी फॉर पब्लिक प्रॉपर्टी ई e फॉर Excellence अँड ई फॉर एज्युकेशन तर याला आपण थोडंसं ब्रीफली बघणार आहोत सो मूलभूत कर्तव्य पहिलं मूलभूत मूलभूत कर्तव्य कोणतं आहे रिस्पेक्ट आर फॉर रिस्पेक्ट सो संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर म्हणजेच रिस्पेक्ट करणे हे पहिल्या मूलभूत कर्तव्यामध्ये दे देण्यात आलेलं आहे दुसरं मूलभूत कर्तव्य काय आहे so, आय फॉर आयडियाज सो ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्ता आदर्शाची म्हणजे आयडियाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे हे दुसऱ्या मूलभूत कर्तव्यामध्ये देण्यात आलेलं आहे तिसरं मूलभूत कर्तव्य काय देण्यात आलेलं आहे भारताची सार्वभौमता म्हणजेच सॉवेरियन भारताची एकता म्हणजेच युनिटी व एकात्मता म्हणजेच इंटिग्रिटी उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे हे तिसऱ्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये देण्यात आलेलं आहे देन चौथी जी काही फंडामेंटल ड्युटी आहे ती काय आहे डी फॉर डिफेन्स सो so, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे हे चौथ्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पाचवं जे आहे ते आहे धार्मिक भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व वा बंधुभाव वाढीला लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे म्हणजेच हार्मोनी यच फॉर हार्मोनी हे पाचव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये देण्यात आलेलं आहे नेक्स्ट वन इज सहावी फंडामेंटल ड्युटीजमध्ये आपल्याला हेरिटेज यच फॉर हेरिटेज विषय देण्यात आलेला आहे म्हणजेच आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे सहाव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये देण्यात आलेले आहे नेक्स्ट फंडामेंटल ड्युटीजमध्ये दे काय देण्यात आलेलं आहे ई e फॉर एन्व्हायरमेंट म्हणजेच वने सरोवरे नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे आपल्याला सातव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये दे देण्यात आलेलं आहे पुढचं फंडामेंटल ड्युटी आहे आठवी ज्यामध्ये एस फॉर सायंटिफिक टेम्पर म्हणजेच वैज्ञानिक स्वभाव म्हणजेच या ठिकाणी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवताबावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करण्यावर भर देण्यात आलेला आहे आठव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये त्यानंतर नवव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये या ठिकाणी पी फॉर पब्लिक प्रॉपर्टी म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ह ही कन्सेप्ट देण्यात आलेली आहे पुढचं जे फंडामेंटल ड्युटी आहे तर ती आहे ई फॉर एक्सलन्स म्हणजेच राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे हे आपल्याला दहाव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये देण्यात आलेले आहे आणि ही जी काही अकरावी फंडामेंटल ड्युटीज आहे ही एकोणीसशे शहाऐंशीच्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेली आहे सॉरी शहाऐंशी एटी सिक्स जी क अमेंडमेंट झालेली आहे त्याने ॲड करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे मात्या पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य यथास्थिती किंवा पाल्य याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत म्हणजेच या ठिकाणी ई फॉर एज्युकेशन हे अकराव्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फंडामेंटल ड्युटीज याविषयी डिस्कस केलेलं आहे तर हे जे काही फंडामेंटल ड्युटीज आहेत अकराच्या अकरा आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायचं आहे सो आर आय एस डी एच टू एच टू म्हणजे या ठिकाणी एच डबल असणार आहे आणि ई एस पी ई टू, ए टू या ठिकाणी ई टू म्हणजे काय आहे डबल ई एक्सेलेन्स आणि एज्युकेशन आणि डबल एच म्हणजे काय आहे हॉर्मोनी आणि हेरिटेज सो हे नोट्समध्ये हे सर्व पॉईंट्स कवर करण्यात आलेले आहे जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा